येवल्यामधील अंकाई किल्ला परिसरामध्ये सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळे परिपक्व मुगाच्या शेंगा भिजून गेल्यानं खराब झाल्या. उभ्या पिकात जनावरं चरण्यास सोडून देण्याची वेळ दयाराम भिडे या शेतकऱ्यावर आली आहे. येवला तालुक्यामधील अंकाई किल्ल्यासमोरील शेतकरी दयाराम भिडे यांनी एक एकरामध्ये मुगाचं पीक घेतलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांच्या मुगाचं पीक चांगल्या प्रकारे आलं होतं. शेंगा पण या पिकाला लागल्या होत्या. मात्र या पावसामुळे पूर्णपणे मुगाचं पीक खराब झाल्यानं अक्षरशः हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या मुगाच्या पिकात जनावरं चरण्यास सोडून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. बोला. माझी जमीन येवल्या तालुक्यात अंकाई शिवारात असल्यामुळे डोंगर तिथे जवळ असल्यामुळे सततच्या पावसामुळे माझे मूग पूर्णपणे एक एकराचं आतोनात नुकसान झालेले आहे आणि ते काही कामात येण्यासारखं राहिलं. त्याच्यामुळे मी हवालदिल होऊन मी गाया माझे गाई जनावरं सोडून दिले. मी गाई चरण्यास सोडून दिले और जवळजवळ माझं नुकसान कमीत कमी 25-30 हजार रुपयाचं झालेलं आहे. याच्यामुळे आता काय करावं, पावसाची विश्रांती होईना. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस 9 मीडिया, येवला.